बहुजन समाज पार्टी सोलापूरच्या वतीनं भारतातील पहिल्या शिक्षिका मुख्याध्यापिका स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या तसंच विद्येची जननी आणि समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखविणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची 190वी जयंती क्रांतिजनक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याजवळ मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तर या प्रसंगी महिलांनी अभिवादन केलं. दरम्यान यावेळी सत्यशीला नागटिळक, रंजना दुड्डे, सुगलाबाई गायकवाड, योगेश गायकवाड, सचिन इंगळे, भूषण गायकवाड, नागनाथ गायकवाड, कोषाध्यक्ष अप्पासाहेब लोकरे, नागनाथ दुपारगुडे, सुहास सुरवसे, शिलवंत काळे, काशीनाथ काळे, अॅडव्होकेट संघरक्षित उडानशिव, सावळा उडानशिव आदी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या निमित्तानं सर्व सोलापूरकरांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. सावित्रीबाई फुले यांचं कार्य अजोड आहे. भारतात नाही तर आशिया खंडामध्ये पहिली मुलींची शाळा काढणाऱ्या त्या संस्थापिका आहेत, ज्यांनी या देशातल्या मनुवादाला खऱ्या अर्थानं चॅलेंज केलं. त्या सावित्रीबाई फुले यांनी इथले एससी एसटी ओबीसीच्या महिलांना तर अधिकार दिलेच दिले, परंतु या ओपनमधल्या ज्या महिला आहेत, आज देशाच्या राष्ट्रपती झाल्या होत्या प्रतिभाताई पाटील, तर त्या खऱ्या अर्थानं ज्या राष्ट्रपती झाल्या त्याचं कारण आहे क्रांतिज्योती महात्मा फुले ज्योतिबा फुले. तर आजच्या या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना मी शुभेच्छा देतो. जय भीम, जय भारत. सर्वांना जय भीम. आज माता क्रांतिज्योतिबा फुले यांचे माता सावित्रीबाई फुले यांचा जयंतीनिमित्त बहुजन समाज पार्टीच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील सर्व रहिवाशांना हार्दिक अभिनंदन. सावित्रीबाई फुले यांचा जर इतिहास जर बघितला तर त्या काळामध्ये मनुवादी लोकांनी स्त्रियांना जसं दलितांवर अन्याय अत्याचार केले, तर त्याच पद्धतीने तिथल्या स्त्रियांनासुद्धा त्यांच्या अन्याय अत्याचारावर करून मूल आणि चूल हेच त्यांना तत्व सांगून त्यांना घरामध्ये बसवण्यात आलं होतं. त्या काळात घरातून तोंड बाहेर काढणं हे तर खूप लांबची गोष्ट आहे, परंतु माता सावित्री यांनी सगळ्या मुलींसाठी 1 जानेवारीला त्यांना शाळा स्थापन करून आज साहेब म्हणल्याप्रमाणे या देशाची राष्ट्रपिती म्हणून प्रतिभाताई पाटील व तसेच पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधीजी गेल्या झाल्या व तसेच अनेक राज्यांमध्ये महिला मुख्यमंत्रीसुद्धा झाल्या. त्याच अनुषंगाने बहुजन समाज पार्टीची पहिली दलित महिला म्हणून बहन कुमारी मायावतीसुद्धा झाल्या. महाराष्ट्रामध्ये खूप मोठं खेद आहे की तिथल्या प्रस्तावात सरकारने आजपर्यंत कधी सावित्रीबाई फुलेंच्या नावानं कधी महाविद्यालय बनवले नाही, स्मारक बनवले नाहीत, परंतु बहनजी कुमारी मायावतीने उत्तर प्रदेशमध्ये तिथलं सरकार आल्यानंतर एक विश्वविद्यालय बनवले महात्मा फुले यांच्या नावानं, सावित्रीबाई फुलेंच्या नावानं, व तसेच सावित्रीबाई फुले यांच्या नावानं अनेक शाळा बनवल्या, महाविद्यालय बनवल्या. इतकं महान कार्य बहिणजीने तिथे करून दाखवलेलं आहे. आणि जर पंतप्रधान जर झाले या देशाचे तर जगामध्ये विश्वविद्यालय म्हणून माता सावित्रीबाई फुले यांचं बहिणजी करून दाखवतील. इतकं बघून बहुजन समाज पार्टीच्या वतीनं आजी माजी पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आम्ही इथल्या सोलापुरातील नागरिकांना आणि धन्यवाद बधाई देतो. जय भीम. सर्वांना जय भीम. सर्वप्रथम क्रांतिज्योती शिक्षणाचे आराध्य दैवत पहिल्या महिला मुख्याध्यापिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे 190व्या जयंतीनिमित्त बहुजन समाज पार्टीतर्फे मी शुभेच्छा देतो. आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंमुळे आज महिला ताट मानेने करू शकतात, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतात, सर्व क्षेत्रामध्ये ते आलेले आहेत. आणि हे सर्व श्रेय सावित्रीबाई फुले यांना जातं. त्यांच्या कार्यामुळेच आज महिला आपण प्रगतीवर आहेत आणि मोठमोठ्या पदावर आहेत हे आपण पाहतो आहे. आणि बहुजन समाज पार्टीतर्फे आज मी त्यांच्या जयंतीनिमित्त 190व्या जयंतीनिमित्त बहुजन समाज पार्टीतर्फे मी शुभेच्छा देतो. जय भीम, जय भारत.